नमस्कार मित्रांनो तर फटाफट प्रिडिक्शन विथ आर केसोबत तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज बघूया आपण बँक निफ्टीमध्ये प्रिडिक्शन की उद्या दिनांक सोळा डिसेंबरला काय होणार मार्केटचे कुठल्या साईडला आपल्याला घेणार कॉल साईड किंवा पुट साईड कुठले टार्गेट असणार ओके तर या ठिकाणी आज बघू शकता आहे मार्केटनं बँक निफ्टीमध्ये खालचा मुवमेंट दाखवलेला आहे एकदम छान मस्तपैकी सहाशे ते सातशे पॉईंटचा या ठिकाणी तुम्हाला एक गॅपडाऊनमध्ये म्हणजे खालच्या साईडला मुवमेंट निफ्टी बँक निफ्टीनं दाखवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथं मग उद्या पण कदाचित याच्या खाली पण मार्केट जाण्याचे चान्सेस आहेत कारण इथून डाऊन ट्रेंडला एक म्हणजे बुलिश शिग बेरीज सिग्नल असं दिसत आहे तर त्यामुळं तुम्ही उद्या कुठलेही ट्रेड घ्याल तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एस एल नक्की लावायचं आहे आजपर्यंत जर मध्ये आतापर्यंत जर लावत नसाल तर उद्या नक्की लावा कारण मार्केट जर तुम्ही कॉल साईड घेतला आणि खालच्या साईडला पडलं तर तुमचं लॉस होऊ शकतं त्यामुळे एस एल नक्की लावा आणि आजच नाही तर प्रत्येक ट्रेडला तुम्हाला एस एल कंपल्सरी लावायचंच आहे तर चला आता बघूया काय होणार उद्या दिवशी जर या ठिकाणी गॅप ऑफ ओपनिंग झालं या या ठिकाणी गॅप ऑफ ओपनिंग झालं त्यानंतरनं तुम्हाला ओपनिंग झाल्यानंतरनं इथून त्रेचाळीस सहाशे जवळपास ओके त्रेचाळीस सहाशे जवळपास तुम्हाला जर एंट्री मिळाली इथं गॅप ऑफ ओपनिंगहून जर त्रेचाळीस इथं क्लोजिंग जे दिलेलं आहे त्रेचाळीस जवळपास पाचशे धरून चालू आहे त्रेचाळीस चारशे अठ्ठ्याण्णव आहे क्लोजिंग तर त्रेचाळीस पाचशे धरून चालू आहे आपण त्रेचाळीस पाचशेच्या वरती जर मार्केट ट्रेड करू लागला या ठिकाणी ट्रेड करत असताना जर तुम्हाला एंट्री करायचं असेल तर त्रेचाळीस सहाशेचा जा जवळपास तुम्हाला कॉल साईडमध्ये एंट्री करायचं आहे विथ एस एल महागा ओके okay, विथ पन्नास पॉईंटचा एस एल आणि त्या ठिकाणी लावून त्रेचाळीस सहाशेला जर एंट्री केलं तर तुमचं पुढचं जे टार्गेट असणार आहे ते जवळपास या लेवलपर्यंत ओके तर त्रेचाळीस हजार सातशे आठशे आणि नऊशे जवळपास हे तीन टार्गेट तुम्हाला जर भेटू शकतात जर मार्केट वरच्या साईडला गेलं तरी कारण आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही मार्केट इथून इथपर्यंत ला, लास्ट सीन या ठिकाणी बनवलेलं आहे आणि हे खूप वरचं हाय आहे ओके जे की खूप ओरचं आहे तिथपर्यंत गॅरंटी कमीच आहेत पण त्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे जर या ठिकाणी तुम्ही जर त्रेचाळीस पाचशेच्या जर वरती मार्केट ट्रेड करू लागला तर तुम्हाला जर त्रेचाळीस पाचशे पन्नास ओके या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर याला थोडंसं काढतो इथं ना तर तुम्हाला एंट्री कुठे करायचं आहे या ठिकाणी जर मार्केट त्रेचाळीस पाचशेच्या वरती जर ट्रेड करू लागलं तर तुम्हाला एंट्री जे करायचं आहे त्रेचाळीस पाचशे जवळपास पन्नास ते सहाशेपर्यंत ओके okay, पाचशे पन्नास ते सहाशेपर्यंत तुम्हाला कॉलमध्ये एंट्री करायचं आहे आणि त्याचं पाठिंबा स्टॉपलस लोन त्रेचाळीस सातशे आठशे नऊशे हे तीन टार्गेट आहे पण तुम्हाला काय करायचं आहे शंभर पॉईंट जर तुमचे टार्गेट अचीव झालं तर त्या ठिकाणी एक तर तुम्हाला मार्केटमधनं एक्झिट तर मारायचं आहे किंवा तुम्हाला काय करायचं आहे एल तर ट्रेड करत कंटिन्यू पुढचे टार्गेट घ्यायचे आहेत जर गेलं तर ओके तर या ठिकाणी आता बघूया जर मार्केट गॅपऑफ ओपनिंग झालं पाचशे ठिकाणी या ठिकाणी मोठंच ओपनिंग झालं जवळपास या ठिकाणी तर तुम्हाला एक वेट करायचं आहे या ठिकाणी इथपर्यंत येईपर्यंत हा लेवल आहे त्रेचाळीस नऊशेचा लेवल आहे याला जर मार्केट रिटेस करून खालच्या साईडला पडला या ठिकाणी मार्केट तर त्रेचाळीस नऊशेचं जर खाली मार्केट ट्रेड करू लागलं तर तुमचं जे एंट्री बनणार आहे ते तुमचं एंट्री बनणार आहे त्रेचाळीस जर नऊशेचं खाली केलं तर त्रेचाळीस आठशे पन्नासमध्ये तुम्ही इथं पोटमध्ये एंट्री करू शकताय सिम्पली पोटमध्ये एंट्री आणि वरती इथंच याच्यावरती इथे एक स्टॉप लॉस लावा ओके okay, एक 15 345 पन्नास पॉईंटचा स्टॉपलास लावा त्रेचाळीस आठशे पन्नासला जो मी पोटमध्ये एंट्री केलात तर या ठिकाणी तुमचं खाली त्रेचाळीस सातशे पन्नास ओके okay, किंवा त्रेचाळीस सातशे धरू शकताय त्रेचाळीस सातशे किंवा त्रेचाळीस सहाशे हे तुमच्या खालचे दोन टार्गेट असणार आहे कदाचित तिथून खाली थोडंसं आपलं आजचं क्लोजिंग पण आहे त्रेचाळीस पाचशेचा ओके okay, तर हे पण खाली तुम्हाला अशा प्रकारचे तीन टार्गेट भेटू शकतात आणि जर मार्केट इतक्या वरती जाण्याचे चान्सेस म्हणजे खूप कमी वाटतात तरी तुम्हाला टार्गेट लेवल सांगून ठेवतो आहे मी ओके आणि जर ह्याला ब्रेक करून वरच्या साईडला गेला मार्केट खूप मोठा गॅप डाउन गॅप झाला आणि याला जर ब्रेक करून गेलं तर या ठिकाणी त्रेचाळीस नऊशेच्या जर वरती मार्केट ट्रेड करू लागलं तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी जवळपास त्रेचाळीस नऊशे म्हणलं त्रेचाळीस नऊशे पन्नास ओके त्रेचाळीस नऊशे च्या वरती जर ट्रेड करू लागला तर त्रेचाळीस नऊशे पन्नासला तुम्हाला कॉलमध्ये एंट्री करायचं आहे आणि त्याचं टार्गेट येतपर्यंत असणार आहे जे की त्रेचाळीस हजार सॉरी त्रेचाळीस नऊशे पन्नासला जरी तुम्ही एंट्री केलं तर चौवेचाळीस हजार शंभर जवळपास दीडशे पॉईंटचं इथं पण तुम्हाला एक म्हणजे प्रॉफिटेबल ट्रेड भेटू शकतं जर वरती ट्रेड करू वरची गोष्ट सांगतोय मी ओके तर या ठिकाणी जर तर स्विंग आहे लास्ट हा तर आता बघूया आपण फ्लॅटमध्ये जर फ्लॅटमध्ये या ठिकाणी ओपनिंग झाला आणि इथंच एक या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला रजिस्टन्स घेऊन जर खाली मार्केट पडला या ठिकाणी आजच्या जर क्लोजिंगला ब्रेक केला क्लोजिंगला ब्रेक केला त्रेचाळीस चारशे अठ्ठ्याण्णवचं जर खाली मार्केट ट्रेड करू लागलं तर तुमचं सिधाशी या ठिकाणी इथं पोर्टमध्ये एंट्री होणार आहे आणि ते पोर्टमध्ये तुम्हाला एंट्री जे करायचं आहे त्रेचाळीस हजार चारशे पन्नास ओके त्रेचाळीस हजार चारशे पन्नास तर कधी करायचा त्रेचाळीस चारशे पन्नासमध्ये तर त्रेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव ह्याला ह्याच्या जर मार्केट खाली ट्रेड करू लागला तर त्रेचाळीस चारशे पन्नासला तुम्हाला पोटमध्ये एंट्री करायचं आहे आणि खालचं जे तुमचं टार्गेट राहणार आहे त्रेचाळीस चारशे पन्नास नंतरनं त्रेचाळीस तीनशे ते त्रेचाळीस दोनशे हे खालचे तुमचे दोन टार्गेट असणार आहेत ओके तर खालच्या लेवलचे तुमचे दोन टार्गेट असणार आहेत आणि इथं जर आपण आता बघूया या ठिकाणी जर इथं मार्केटनं फ्लॅट ओपनिंग देऊन या ठिकाणी इथपर्यंत गेला इथंच एक ह्याला जर ब्रेक केला आजच्या लोला जर ब्रेक केलं तरी पण तुमचं एंट्री जे बनणार आहे आजचा लो आहे त्रेचाळीस हजार चारशेच्या जवळपास जर मार्केटनं त्रेचाळीस हजार चारशेच्या खाली जर एंट्री के म्हणजे खालच्या साईडला मुवमेंट दाखवलं खालच्या साईडला ट्रेड करू लागलं आजच्या लोच्या पण खाली त्रेचाळीस चारशेच्या खाली तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे त्रेचाळीस हजार तीनशे पन्नास ओके तर या ठिकाणी त्रेचाळीस हजार तीनशेलाच तुमची एंट्री बसणार आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर त्रेचाळीस हजार तीनशे तर इथं जे सांगितलं होतं मी त्रेचाळीस हजार सॉरी इथं म्हणजे त्रेचाळीस हजार आठशे पन्नास जे सांगितलं होतं ते तिथं चुकून पडलं तर त्रेचाळीस हजार आठशेला तुमची एंट्री होणार आहे ओके जर या ठिकाणी मार्केट इथपर्यंत येऊन जर रिटेल्स घेऊन जर खाली पडला इथं तर तुमचं इथं त्रेचाळीस नऊशे जर खाली ट्रेड करू लागला तर त्रेचाळीस आठशेमध्ये तुम्हाला इथं एंट्री करायचं आहे पोर्टमध्ये मगच जर सांगितलं आहे ओके तर ते थोडंसं म्हणजे गडबड झालं ओके तर या ठिकाणी आठशेला एंट्री करून खालचे सातशे आणि सहाशे तुमचे पुढचे टार्गेट ठीक आहे आता हे बघूया जर त्रेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी जर खाली पडलं तर त्रेचाळीस चारशेला तुम्हाला करायचं आहे एंट्री त्रेचाळीस चारशेला एंट्री ना त्रेचाळीस तीनशे ते त्रेचाळीस दोनशे ओके तर हे तुमचे खालचे असणार आहे दोन टार्गेट तर गॅपडाऊनमध्ये सॉरी फ्लॅटमध्ये तर आता बघूया आपण गॅपडाऊन जर मोठं झालं या ठिकाणी मोठं झालं तर पण तेव्हा पण तुम्हाला काय करायचं आहे जर इथं त्रेचाळीस पाचशेच्या जवळपास म्हणजे तर त्रेचाळीस चारशेच्या खाली इथं खालच्या साईडला जर गॅपडाऊन झाला या ठिकाणी आणि मार्केट खाली जर पडू लागलं तर तुमचं त्रेचाळीस चारशेलाच एंट्री बनून तुमचे खालचे टार्गेट असणार आहे त्रेचाळीस तीनशे ते दोनशे हे तुमचे पुढचे टार्गेट असणार आहे ओके मित्रांनो तर आय होप मी थोडासा आज गडबड झाली वरचं सांगताना ओके तर व्यवस्थित बघा समजेल तुम्हाला तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय मित्रांनो थँक्यू सो मच